पल्लवी ऑफिसला जात असताना तिच्या आईने तिला सांगितले की पल्लवी बेटा, आज संध्याकाळी जरा लवकर घरी ये. यावर प्रश्नार्थक नजरेने पल्लवीने आपल्या आईकडे बघितले आणि विचारले, का आई, काही काम होतं का? यावर पल्लवीची आई म्हणाली, हो, आज तुला बघायला राठोड परिवार येणार आहेत. यावर पल्लवी जरा चिडतच म्हणाली, काय हे आई, अजून किती वेळेस मला या परीक्षेत उभं राहावं लागणार आहे? असं म्हणत पल्लवी वैतागून घराबाहेर पडली. पण आज पल्लवीच्या डोक्यात सारखे तेच विचार चाललेले होते की अजून किती दिवस हे असंच चालायचं. मी मुलगी आहे की खेळणं? प्रत्येक वेळी बघायला आलेले माझ्याकडे अशा नजरेने बघतात की जसे काय ते मला विकतच घ्यायला आले आहेत. कंटाळा आलाय मला आता या सर्वांचा. त्यात मला पायावर पांढरा डाग आहे, त्यामुळे आईबाबा नेहमी माझ्या लग्नाच्या काळजीत असतात आणि त्यांची ही काळजी बघून मला कधी कधी स्वतःचाच खूप राग येतो. असाच विचार करत पल्लवी ऑफिसला पोहोचली. आज तिने ठरवलं होतं की यावेळी कोणासमोर झुकायचं नाही. संध्याकाळी पल्लवी लवकर घरी आली आणि नेहमीप्रमाणे साडी नेसून तयारही झाली. पण आज तिच्या मनात कोणताही उत्साह नव्हता. थोड्याच वेळात राठोड मंडळीही आली. पल्लवीच्या बाबांचे मित्र प्रकाश राठोड आणि त्यांचा मुलगा महेशही आला होता. सुरुवातीला तर गप्पा गोष्टी झाल्या, नंतर मग पल्लवीला बोलवण्यात आलं. तेव्हा पल्लवी हातात चहा नाश्त्याचा ट्रे घेऊन बाहेर आली. सगळ्यांना चहा नाश्ता दिल्यानंतर तीही त्यांच्या समोर असलेल्या खुर्चीवर बसली. महेश हा रंगाने जरी थोडा सावळा असला तरी नाकी डोळी सरस होता. त्याचं व्यक्तिमत्व प्रभावशाली होतं. काही वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर महेशच्या घरच्यांनी पल्लवीला काही प्रश्न विचारले आणि नंतर वरिष्ठ मंडळींनी सांगितले की जर तुम्हाला दोघांना अजून काही बोलायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या खोलीत जाऊन बोलू शकतात. यावर पल्लवी न घाबरता लगेच म्हणाली की हो, मला यांच्याशी थोडं बोलायचं आहे. पल्लवीच्या अशा वागण्यामुळे तिच्या वडिलांनी तिच्याकडे जरा रागातच बघितलं, पण पल्लवी शांत होती. तितक्यात महेशचे बाबा म्हणाले की हो हो, तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकतात. शेवटी दोघांना सोबत आयुष्य घालवायचं आहे तर निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. यावर दोघेही उठले आणि दुसऱ्या खोलीत गेले. इकडे बाहेर वरिष्ठ मंडळींची आजची पिढी आणि त्यांचे विचार यावर विशेष चर्चा सुरू झाली. आणि इकडे पल्लवी आणि महेश एकमेकांसमोर बसले. दोघेही सुरुवातीला खूप नर्वस होते. काही वेळ खोलीत पूर्ण शांतता होती. तेव्हा महेशनेच पुढाकार घेत काहीतरी बोलायचं म्हणून पल्लवीला विचारलं, काय काय आवडतं तुम्हाला? यावर पल्लवी म्हणाली की मला लिहायला, वाचायला आणि मराठी गाणी ऐकायला खूप आवडतात. यावर महेश म्हणाला, छान, तसं तर मला पण या सर्व गोष्टी आवडतात, पण ऑफिसमधल्या कामामधून जास्त वेळच मिळत नाही. महेश एकटाच बडबडत होता की तेवढ्यात पल्लवी अगदी शांततेत म्हणाली की प्लीज मला नकार द्या. हे ऐकून महेश चकित होत तिच्याकडे पाहू लागला आणि त्याने तिला विचारले, का, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? यावर पल्लवी म्हणाली, हो, प्रॉब्लेमच आहे. यावर महेशने विचारले, मी विचारू शकतो का की काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा पल्लवीने तिचा उजवा पाय पुढे केला आणि दाखवलं की तिच्या पायावर पांढरा डाग आहे आणि शांततेत म्हणाली की हाच माझा प्रॉब्लेम आहे. यावर महेश शांतपणे म्हणाला, बरं मग. त्याचे हे बोलणे ऐकून पल्लवीला जरा वेगळंच वाटलं, तरीही ती स्वतःला सावरत म्हणाली, मग काही नाही, पण नंतर नकार देण्यापेक्षा आत्ताच नकार देऊन टाका. उगाचच आम्हालाही खोटी आशा लागून राहणार नाही आणि तुम्हीही मोकळे. महेशला पल्लवीच्या बोलण्यात खूप दुःख आणि राग स्पष्टपणे जाणवत होते. म्हणून महेश म्हणाला, पण मला यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. यावर पल्लवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, तुम्हाला नसेल पण मला आहे, कारण मला कोणाची दया किंवा सहानुभूती नकोय, मला स्वाभिमानानेच जगायला आवडतं. यावर महेश म्हणाला, अहो पण तुम्ही असा निगेटिव्ह विचार का करतायत? यावर पल्लवी म्हणाली, नाही, मी निगेटिव्ह नाही तर प्रॅक्टिकलच बोलते आणि हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. तुमच्या आधी मला बरीच स्थळं येऊन गेली, त्यातली मला काही पसंतही होती, पण त्यांना जेव्हा हे माहीत पडायचं की माझ्या पायावर डाग आहे तेव्हा ते आढेवेढे घ्यायचे, नंतर सांगतो असं म्हणून परत यायचेच नाहीत. तर काही जण माझा असा प्रॉब्लेम असूनही
माझ्यासोबत लग्नाला तयार व्हायचे, पण फक्त त्यांची एक अट असायची की हुंडा जास्त हवा, गाडी पैसा खूप द्यावा. यावर मला हेच समजायचं नाही की यांना मी हवी आहे की ATM मशीन, असे म्हणत पल्लवी स्वतःशीच हसली. पल्लवीचे बोलणे ऐकून महेशला तिच्या मनात चाललेल्या उलाढालींचा अंदाज आला होता. पल्लवी पुढे म्हणाली की आत्तापर्यंत निमूटपणे सहन केलं, पण आता नकोय मला हे सगळं. या सर्वांमध्ये माझा स्वाभिमान दुखावला जातो, म्हणूनच म्हणते की नंतर नकार देण्यापेक्षा आत्ताच नकार देऊन मोकळे व्हा, कारण प्रत्येक वेळी एक आस लावून बसले असतात माझे आई बाबा आणि नंतर त्यांच्या आशेवर पाणी फिरतं, तेव्हा खूप दुखवतात ते आणि मला त्यांचं हे दुःख भगवत नाही. असे बोलताना पल्लवीच्या डोळ्यात पाणी आले आणि हे महेशच्या लक्षात आलं होतं. मग तो उठला आणि म्हणाला की चला बाहेर जाऊयात. तेव्हा पल्लवीने प्रश्नार्थक नजरेने महेशकडे बघितले आणि विचारले, यावर तुम्हाला काही बोलायचे नाही का? नाही, असं म्हणून महेश बाहेर आला. त्याच्या मागोमाग पल्लवी पण आली. दोघांना आलेलं पाहून महेशच्या वडिलांनी त्यांना विचारलं, झालं का तुमचं बोलून? काय मग महेश, आवडली का पल्लवी? यावर महेश म्हणाला, बाबा मला अजून थोडा वेळ हवा आहे. यावर महेशचे बाबा म्हणाले, अरे मग तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या आणि मग एकदा काय ते ठरवून टाकू. यावर महेश म्हणाला, बाबा निघायचं का आपण आता? महेशच्या अशा बोलण्याने सगळे शांत झाले. पल्लवीने एक कटाक्ष महेशवर टाकला तेव्हा त्याच्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती. बरं येतो आम्ही, 2-3 दिवसांनी कळवतो तुम्हाला आमचा निर्णय, असे म्हणून राठोड गेली. इकडे पल्लवीच्या घरचे पल्लवीलाच बोलत होते. तिने काही सांगितलं का असं विचारत होते, पण पल्लवी मात्र तटस्थ होती. खरं तर ती आतून खूप तुटली होती. तो दिवस निघून गेला आणि दुसऱ्या दिवसापासून पल्लवीचं नेहमीचं रुटीन सुरू झालं. पल्लवीने पुन्हा आपलं मन आपल्या कामात गुंतवून घेतलं. तिने महेशकडून होकार वगैरे येण्याची कोणतीच अपेक्षा ठेवली नव्हती. आज पल्लवीला ऑफिसमध्ये खूप काम असल्याने घरी जायला उशीर झाला होता. ती स्टॉपवर येऊन एखादी रिक्षा येण्याची वाट बघत होती, पण कोणतीच गाडी थांबत नव्हती. पल्लवीला आता थोडी भीतीही वाटू लागली होती. तिचं लक्ष सारखं फोन आणि रस्त्याकडे होतं, कारण आज खूप वेळ झाला होता. पल्लवीला आता रडू कोसळलं होतं. तेवढ्यात एक गाडी तिच्या समोर येऊन थांबली आणि पल्लवीची भीती अजूनच वाढली. गाडीच्या काचा खाली झाल्या. तेव्हा पल्लवीने बघितले तर आत महेश होता. महेशला बघून पल्लवीने सुटकेचा निश्वास सोडला. तेव्हा महेशने तिला विचारले, रिक्षाची वाट बघताय का? तुम्हाला काही हरकत नसेल तर मी सोडू का तुम्हाला घरी? आज पल्लवीकडे पर्याय नव्हता, म्हणून काही न बोलता ती पुढे आली आणि गाडीत बसली. दोघेही निघाले तेव्हा महेशने तिला विचारले, कुठे सोडू तुम्हाला? यावर पल्लवी गप्पच होती. महेशने पुन्हा एकदा विचारलं. मी विचारलं कुठे सोडू तुम्हाला, घरी का? स्वतःच्याच विचारात हरवलेली पल्लवी महेशच्या बोलण्यावर अचानक भानावर येत म्हणाली, हा ते घरीच. पल्लवीची अस्वस्थता पाहून महेशने विचारले, पाणी हवंय का तुम्हाला? यावर पल्लवीने मानेनेच नकार दिला. महेशच्या प्रत्येक प्रश्नावर पल्लवी हो नाही असंच उत्तर देत होती. काही वेळाने महेश म्हणाला, हे घ्या, आलं तुमचं घर. थँक्स म्हणून पल्लवी गाडीतून उतरली आणि मागे वळून न बघता सरळ घरात निघूनही गेली. ती दाराजवळ पोचेपर्यंत महेश तिथेच उभा होता. त्या रात्री पल्लवीच्या मनात सारखा महेशचाच विचार फिरत होता. ती स्वतःशीच बडबडली, मी त्या दिवशी एवढं काही बोलली त्याला, तरीही हा आज असं वागला जसं काही घडलंच नाही. जाऊ दे, मला काय करायचंय, असं म्हणत ती झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जात असताना पल्लवीची आई तिला म्हणाली, पल्लवी ऑफिसवरून येताना मार्केटमधून भाजी घेऊन ये. बरं आई, असं म्हणत पल्लवी ऑफिसला गेली. संध्याकाळी ती वेळेत ऑफिसमधून निघाली आणि स्टॉपवर पण आली, पण राहून राहून तिला कालचाच प्रसंग आठवत होता. तेवढ्यात बस आली. नेहमीपेक्षा आज बसला गर्दी होती. एका खांबाला पकडून पल्लवी उभी राहिली, पण मागून तिला सारखा धक्का लागत होता. पल्लवीने 1-2 वेळेस मागे वळून पाहिलं तर एक मुलगा होता. गर्दी असल्याने पल्लवीला जास्त काही बोलता येत नव्हते, पण तरीही तिला समजत होतं की तो जाणून बुजून धक्का देतोय. म्हणून पल्लवी थोडं पुढे सरकून उभी राहिली, तरीही तेच. मग थोड्या वेळाने पल्लवीला जाणवलं की आता धक्का लागत नाहीये,
याचा अर्थ तो उतरला बहुतेक. पल्लवीने हळूच मागे वळून बघितलं तर तिच्या मागे महेश एक हात वरती तर एक खांब्याला आणि पल्लवीच्या थोड्या अंतरावरती उभा होता आणि तो मुलगा त्याच्या पाठीमागे उभा होता. पल्लवीला काही समजत नव्हतं, हा इथे का. खरं तर पल्लवीला हे समजलं होतं की महेश तिचा पाठलाग करतोय, पण तिला ही गोष्ट मान्य करायची नव्हती कारण आता परत तिला आतून तुटायचं नव्हतं. तिचा स्टॉप आला, पल्लवी उतरली, तेव्हा महेश देखील तिथेच उतरला. मग पल्लवी मार्केटमध्ये गेली. तिने एका भाजीवाल्याला विचारले, भाऊ कशी दिली ही भाजी? 20 रुपये पाव, भाजी विक्रेत्याने सांगितले. 20 रुपये? भाऊ मस्करी करत आहात का? योग्य किंमत लावा. महेश हे सर्व धरूनच बघत होता. भाजी घेतल्यानंतर पल्लवी मागे वळली तेव्हा तिला महेश दिसला. मग आज हिंमत करूनच ती महेशकडे गेली आणि तिने त्याला विचारले की काय चाललंय. महेश मुद्दाम काही माहीत नसल्यासारखं म्हणाला, कुठे काय, तुम्ही इथे? यावर पल्लवी म्हणाली, मी भाजी घ्यायला आले होते, तुम्ही पण? यावर महेश म्हणाला, हो म्हणजे नाही ते मी इथे. यावेळेस महेश थोडा गोंधळलाच. तेव्हा त्याची चोरी पकडत पल्लवी हाताची घडी घालत म्हणाली, अच्छा म्हणजे तुम्ही माझा पाठलाग करत होता तर? यावर महेश जरा अडखळतच म्हणाला, अरे नाही नाही मी का करेन पाठलाग. यावर पल्लवीने विचारले, मग काय इथे भाजी घ्यायला येता रोज? यावर महेश म्हणाला, नाही मी कुणाची तरी वाट बघतोय. यावर पल्लवीने पुन्हा प्रश्न विचारला, कोणाची तरी म्हणजे नक्की कुणाची? यावर महेश म्हणाला, पाहतोय वाट कुणाच्या तरी मत बदलण्याची. यावर पल्लवीने पुन्हा एका प्रश्नाचा मारा केला, कसलं मत? मी तुम्हाला आधी पण सांगितलंय माझं मत बदलणार नाही, मग का करताय हे सगळं? एकत्र येऊन नंतर एकमेकांना आयुष्यभर दोष देण्यापेक्षा आत्ताच आपले मार्ग वेगवेगळे झालेले बरं, नाही का? माझा प्रॉब्लेम माहिती आहे तुम्हाला आणि मला कोणत्याही परिस्थितीत सहानुभूती नकोय कोणाची, तरीही तुम्ही असं का वागताय? पल्लवी सरळ एका दमात बोलून गेली. तेव्हा महेश म्हणाला, झालं तुमचं बोलून, आता शांत व्हा आणि मी काय सांगतोय ते नीट ऐका. मी तुमच्यावर कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवत नाहीये. मला खरंच खूप आवडला आहात तुम्ही म्हणून हे सगळं करतोय मी. तुमच्या मनात तुमच्या स्वतःविषयी जो गैरसमज आहे तो दूर करायचा होता मला. तुम्ही खरंच खूप सुंदर आहात. बाहेरील सुंदरता काळानुसार विरून जाते पण मनाची सुंदरता कायम तरुणच राहते आणि मला तुमची तीच सुंदरता आवडली. तुमचे खरेपण खूप भावलं मला. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर स्वतःबद्दलच्या गोष्टी लपवू शकलं असतं पण तुम्ही तसं केलं नाही. स्वतःमधील दोष दाखवायला खूप मोठं मन लागतं आणि ते तुमच्याकडे आहे म्हणूनच मी नकळत तुमच्या प्रेमात पडलो. आणखी एक, ज्याला तुम्ही स्वतःमधील दोष समजताय तो तुमचा दोष नाही आहे. तो तर एक साधा शरीरावरचा असलेला डाग आहे. त्याच्या असण्याने तुमच्या सुंदरतेत जरासाही फरक पडणार नाही. माझ्या घरच्यांना मी तुमच्याविषयी सांगितलंय आणि त्यांनाही या गोष्टीचा काही फरक पडत नाही कारण त्यांना त्यांच्या मुलाचं सुख जास्त महत्त्वाचं आहे. बाकी सगळ्यापेक्षा आता राहिला प्रश्न समाजाचा. तर मला अजूनही समजलं नाही आहे की ती चार लोक कोण आहेत जे काय म्हणतील असं आपण नेहमी म्हणत असतो किंवा विचार करत असतो. आणि खरं तर ते चार लोक काय म्हणतील याचा विचार आपण का करायचा? ते काय म्हणतील याचा विचारही आपणच केला तर ते काय विचार करतील मग? त्यांना तेवढं तरी काम नको का? आपण फक्त आपलं जीवन जगायचं, बाकी सगळं परमेश्वरावर सोडायचं. आता शेवटचं सांगतोय, मला तुम्ही मनापासून खरंच खूप आवडलात पण जर तुम्हाला अजूनही असं वाटत असेल की मी योग्य नाही तुमच्यासाठी तर खरंच मनापासून सॉरी. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं आणि यापुढे मी नाही येणार कधी तुमच्या पाठीमागे, मला माफ करा. असे बोलून महेश तिथून निघून गेला पण पल्लवी मात्र स्तब्ध होती. कोणीतरी आपल्या डोळ्यावरची पट्टी काढल्याचा भास तिला होत होता. त्या रात्री पल्लवीला झोपही लागली नाही. आज जे काही घडलं ते सतत तिच्या डोळ्यासमोर फिरत होतं. अशी ही निस्वार्थी मनाची माणसं जगात असतात याच्यावर पल्लवीचा विश्वासच बसत नव्हता. कुणी आपल्यावर इतकं प्रेम करेल असा पल्लवीने स्वप्नात देखील विचार केला नव्हता. आज जे काही घडलं ते तिच्या मनाला सुखवणारं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पल्लवी लवकरच घरातून निघाली आणि स्टॉपवर आली
आणि सर्वीकडे महेशला शोधू लागली, पण महेश तिला दिसला नाही. तिने बराच वेळ वाट पाहिली, पण काही फायदा झाला नाही. पल्लवी दिवसभर ऑफिसमध्ये त्याचाच विचार करत होती. संध्याकाळी पण स्टॉपवर पल्लवीने बऱ्याच बस सोडल्या, पण महेश काही आला नाही. आता पल्लवीची अवस्था रडवेली झाली होती. काय करावं आणि काय नाही तिला काहीच सुचत नव्हतं. ती रात्रही तशीच गेली. पल्लवीला आता महेश स्वतःपासून दूर जात आहे अशी भीती स्पष्ट जाणवत होती. काही करून तिला महेशला भेटायचंच होतं, पण कसं हे तिला समजत नव्हतं, कारण तिच्याकडे ना त्याचा नंबर होता ना घरचा पत्ता. मग एकदमच पल्लवीला आठवलं की महेश बघायला यायच्या आधी त्याची पत्रिका मिळाली होती बाबांना. आता त्या पत्रिकेत त्याची माहिती असणारच. पल्लवीने बाबांच्या खोलीतून पत्रिका घेतली. त्यातून त्याचा नंबर मिळाला, घरचा आणि ऑफिसचा पत्ता देखील मिळाला. फोन करण्यापेक्षा भेटून मनातलं बोलता येईल असं पल्लवीला वाटलं. पण घरी त्याच्या आई बाबा असतील आणि असं अचानक त्याच्या घरी जाणं तिला योग्य वाटत नव्हतं. शेवटी ऑफिसला जायचं असं तिने ठरवलं, पण त्यांना आवडेल का मी तिथं गेलेलं असा पल्लवी स्वतःशीच लपाछपीचा खेळ खेळत होती. शेवटी तिने ठरवलं जे होईल ते होईल, ही शेवटची संधी समजून प्रयत्न करायचे, जे घडायचं ते घडेल. पल्लवी सकाळीच मस्त तयार होऊन बाहेर पडली. पंजाबी ड्रेस, जरीची ओढणी, मोकळे सोडलेले लांब केस, डोळ्यात काजळ आणि कपाळावर नाजूकशी टिकली. पूर्ण तयार होऊन ती महेशच्या ऑफिसमध्ये पोहोचली. महेश अजून आला नव्हता. ती सोप्यावर मॅगझिन वाचत बसली. तिने आज तिच्या ऑफिसमधून हाफ डे घेतला होता. महेश आला तेव्हा पल्लवी वाचण्यात बिझी होती. तिचं लक्ष नव्हतं, पण महेशने तिला पाहिलं होतं. तिला पाहताच तो दोन क्षण तसाच तिला बघत राहिला. पल्लवीचं ते रूप महेशला खूप भावलं होतं, पण पुढच्या क्षणी स्वतःला सावरत तो तिथून निघून गेला. रिसेप्शनिस्टने पल्लवीला महेश आल्याचं सांगितलं. पल्लवी महेशच्या कॅबिन बाहेर उभी होती. तिच्या हृदयाची धडधड वाढलेली होती. दीर्घ श्वास घेत पल्लवीने दरवाजा उघडला. मे आय कम इन? येस प्लीज, महेश वरती पाहत बोलला. पल्लवी म्हणाली, हाय. हॅलो, तुम्ही इथे बसा ना. चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आणत महेश म्हणाला, थँक्स. असे म्हणत पल्लवी खुर्चीवर बसली. काही वेळ अशीच शांतता राहिल्यानंतर महेश बोलला, काय घेणार तुम्ही, चहा कॉफी? काही नको. दोघेही नर्वस झाले होते. तुम्ही इथे कशा, काही काम होतं का असे महेशने विचारले असता पल्लवी म्हणाली, हो, म्हणजे ते जरा बोलायचं होतं तुमच्याशी. यावर महेश म्हणाला, बोला ना मग, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा पल्लवी म्हणाली, हो, प्रॉब्लेमच आहे. असं वागतं का कोणी? नाही म्हटलं की लगेच कुणी असं निघून जातं का आयुष्यातून? 2 दिवस मी वेड्यासारखी वाट पाहते, स्टॉपवर, मार्केटमध्ये, माझ्या ऑफिसच्या खाली. का? तर कुठेतरी परत तुम्ही दिसाल, पण नाही, तुम्ही आलाच नाही. असंच वागायचं होतं तर त्या दिवशी का मला पटवून देत होतात की तुमचं माझ्यावर प्रेम आहे वगैरे वगैरे? आज पल्लवी एकटीच बोलत होती आणि महेश फक्त ऐकायचंच काम करत होता. पल्लवी पुढे म्हणाली, दुसऱ्यांची मतं पूर्णपणे बदलून टाकल्यावर समोरच्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तरी थांबायला हवं ना. असं बोलत असताना पल्लवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणून महेशने टिश्यू पेपरचा बॉक्सच समोर धरला होता. मला आजपर्यंत माझ्यावर इतकं कुणी प्रेम करेल असं भेटलंच नाही. कायम वाटायचं की का आले मी या स्वार्थी जगात, जिथे तुमच्या मनापेक्षा तुमची शारीरिक सुंदरता महत्वाची, सगळीकडे स्पर्धा, आईबाबांवरती ओझा आहोत आपण असंच वाटायचं सतत. लग्नाची खूप स्थळं आली. काही वेळा तर माझ्या जवळच्या नातेवाईकांनी अशी स्थळं दाखवली जी मला पसंत नव्हती. म्हणजे काही वेळा मुलाच्या वयात खूप फरक असायचा, तर कधी मुलगा अगदीच 9वी 10वी शिकलेला, काही वेळा तर न शिकलेला. मला हे कळत नव्हतं की मला संसार त्याच्याबरोबर करायचा आहे की त्याच्या संपत्तीबरोबर. ग्रॅज्युएट आहे मी सायन्समधून, माझ्या पायांवर उभी आहे, पण तरीही फक्त माझ्या एका डागामुळे काहीच अपेक्षा ठेवायच्या नाहीत का मी? आपल्या जोडीदारासोबत आपले विचार जुळावे. पैशाने नसला तरी मनाने तो मोठा असायला हवा. प्रत्येक निर्णय सोबतीने घ्यावा. त्याच्या संकटाच्या काळात त्याचे ढाल म्हणून आयुष्यभर त्याला साथ द्यावी. दोघांनीही कष्ट करून घर पुढे न्यावं आणि दिवसाच्या शेवटी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून भविष्याची स्वप्न पाहावी अशा माझ्या अपेक्षा लोकांना वेड्या वाटायच्या.
बरेच जण तर बोलायचे की हे सगळं बोलायला सोप्पं आहे, पण खऱ्या आयुष्यात असं नसतं काही। पैसा आहे तर सगळं आहे। माझी छोटी छोटी स्वप्न सगळ्यांना बालिश वाटायची। कधी कधी वाटायचं, मग कशाला करायचं लग्न, मी आयुष्यभर राहू शकते ना एकटीच। पण माझ्या लग्नाच्या काळजीत आईबाबांना पाहिलं की खूप कीव यायची स्वतःचीच। खूप खचले होते मी आतून, आणि म्हणून मी लग्न हा विषय मनातून काढायचाच ठरवला होता। आणि नेमका त्याच माझ्या जखमेवर मलम लावण्यासाठी तुम्ही आलात। मनातला सगळा राग दुःख बोलली होती आज पल्लवी। बोलता बोलता ती शांत झाली होती। महेशने पाण्याचा ग्लास तिच्या समोर धरला, तिने पाणी पिले। तितक्यात गंमत करत महेश बोलला, मला आता अहोज अहो का करते, मी एवढा पण सिनियर नाही आहे तुझ्यापेक्षा। यावर पल्लवी म्हणाली, नाही तरीही मी अहोज अहोच म्हणणार, कारण अहोमध्ये जे प्रेम जिव्हाळा आहे ना ते तू तुलामध्ये नाही। यावर महेश म्हणाला, वा क्या बात आहे, आज तर प्रत्येक शब्दात प्रेमच प्रेम दिसतंय। यावर पल्लवी त्याला रोखत म्हणाली, बस बस खूप झालं कौतुक, जरा जास्तच कौतुक होतंय, असं नाही का वाटत तुम्हाला? चला मी निघते आता, मला ऑफिसला जायचंय। यावर महेश म्हणाला, मी येतो संध्याकाळी घ्यायला। पल्लवी म्हणाली, काही गरज नाही आहे, मी जाईन। तुम्ही एवढं सेंट्रलवरून संध्याकाळी बस स्टँडला मला घ्यायला येणार, काहीच गरज नाही आहे। यावर महेश स्वतःशीच पुटपुटला, मी एवढं करतोय पण कुणाला त्याची काही कदरच नाही। यावर पल्लवी हसली आणि म्हणाली, आता कोण लहान मुलांसारखं वागतंय? यावर महेश म्हणाला, नाही वागत हा मी असं, ओके शाळण्यासारखं काम करतो हा आता, बाय करत पल्लवी गेली। ती जाईपर्यंत महेश दाराकडे पाहत होता। अशी ही पल्लवी आणि तिचा महेश यांची गाडी रुळावर आली। पुढे घरच्यांच्या सोबतीने दोघांनी कोर्ट मॅरेज केलं। अर्थातच महेशने पल्लवीच्या बाबांकडून एक रुपयाही घेतला नाही, अगदी सोनंही नाही। त्याच्या म्हणण्यानुसार तिच्या आईबाबांनी त्यांच्या काळजाचा तुकडा मला दिलाय, मग अजून काय पाहिजे? आणि पैसा गाडी मिळवण्याची हिंमत अजून माझ्या मनगटात आहे। पल्लवी आता सुखात होती। तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा जीवनसाथी तिला मिळाला होता। दोघांचा संसार सुखात सुरू झाला। तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा। आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो। आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। धन्यवाद।